नमस्कार, मी संदीप खरे. इर्शारा माझा आणि माझा कवीमित्र वैभव जोशी याच्या स्वरचित कवितांचा कार्यक्रम जो सध्या खूप लोकप्रिय होतो आहे, प्रतिसाद मिळतो आहे. दिवाळी पहाटचा मुहूर्त साधून आम्ही हा कार्यक्रम सादर करतोय. 28 ऑक्टोबर सकाळी 7 वाजता बालशिक्षण सभागृह कोथरूड इथे. खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत, आणि त्यासोबतच सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा विरणकर साठक यांचाही थोडासा सहभाग या कार्यक्रमामध्ये असणार आहे. आमचा मित्र आदित्य देवधर यांनी रंगयात्री ही संस्था स्थापन केली दसऱ्याला, ज्याद्वारे तो कलाक्षेत्रात पदार्पण करतोय, तो हा कार्यक्रम आयोजित करतोय. आणि त्याच्यासोबतच आमचा मित्र, आमचा प्रकाशक आणि रसिक साहित्याचे संचालक शैलेश नांदूरकर हे सुद्धा या आयोजनामध्ये सहभागी आहेत. रसिकतर्फे इर्शादा कार्यक्रम वर्षभर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचं ठरलंय. वाचनाचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा म्हणून हा उपक्रम आम्ही राबवतो आहोत. तेव्हा बालशिक्षण सभागृह सकाळी 7 वाजता 28 ऑक्टोबर इथे आपण नक्की भेटू. बालशिक्षण सभागृहाची आसन व्यवस्था ही 400 आसनांपुरतीच मर्यादित आहे आणि बुकिंग ऑलरेडी वेगात चालू झालं आहे. तेव्हा तुमच्यासाठी, तुमच्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी आपली आसनं नक्की राखून ठेवा. त्यासाठीचा संपर्क क्रमांक आणि इतर व्यवस्था बुकिंगसाठी या क्लिपसोबतच शेअर करतो आहोत. तेव्हा आम्ही सर्व कलाकार, सर्व आयोजक आपल्याला निमंत्रण देतो आहोत. 28 ऑक्टोबर बालशिक्षण सभागृह सकाळी 7 वाजता आपण दिवाळीच्या शुभेच्छा प्रत्यक्ष देण्यासाठी आणि घेण्यासाठी नक्की भेटूया. धन्यवाद.